महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेन आलाय का? महाराष्ट्रामध्ये आपण जे बऱ्याच दिवसापासून चर्चा ऐकतोय की अमरावती, यवतमाळ आणि साताऱ्याचे आपण सॅम्पल केले होते ससून रुग्णालयात, तर त्यामध्ये आपल्या ब्राझील किंवा बाहेरचा जो बाहेरच्या देशातला स्ट्रेन 100% आलेला नाही आहे भारतामध्ये. पण भारतामध्ये जो स्ट्रेन आहे 614 या स्ट्रेनचं म्युटेशन झाल्याचं 2-3 सॅम्पलमध्ये आढळून आलं आहे. 484 नावाचं ते म्युटेशन आहे. पण हे म्युटेशन याच्यामुळे संसर्ग 100% वाढलेला नाही आहे. संसर्ग वाढण्याच्या पाठीमागची कारणं आहेत की आपण संख्या कमी झाली त्याच्यामुळं आपण सगळेजण लग्न करायला लागलो, सार्वजनिक कार्यक्रम करायला लागलो आणि मास्क नावाची गोष्ट आपण वापरायचं बंद केलं. आणि मास्क बंद केल्यामुळे हा संसर्ग जो आहे तो वाढत चालला आहे. आणि म्हणून हा स्ट्रेननी वाढलेला संसर्ग नसावा, हा फक्त मास्क नाही वापरल्यामुळे किंवा आपले जे संकेत आहेत की त्रिसूत्री आहे आपली की मास्क वापरा, अंतर ठेवा, हात धुवा, हे नाही केल्यामुळे हा जो नंबर आहे तो वाढत चालला आहे. सर, हा जो स्ट्रेन आहे तो किती धोकादायक आहे? कारण परदेशामध्ये पाहतोय आपण की ती रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही, तर हा धोकादायक किती आहे? हा स्ट्रेन परदेशामध्ये जे स्ट्रेन आहेत दक्षिण आफ्रिकेमध्ये, ब्राझीलमध्ये, केनियामध्ये तो स्ट्रेन नाही आहे. त्यामुळे धोकादायक असायचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि म्हणून आपण जे काही गैरसमजात आहे ते गैरसमजात निघून या. हा परदेशातला स्ट्रेन नाही आहे आणि धोकादायक पण नाही आहे. सर, पुढचा एक प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या जी आहे ती झपाट्यानं वाढताना दिसते, त्यामुळे पुन्हा एकदा राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभं आहे का? हे बघा, आपण मागचा 10 महिन्याचा लॉकडाऊन बघितला आहे, त्यामुळे आपण लॉकडाऊनला जायचं किंवा नाही हे आता सर्वसामान्याच्या हातामध्ये आहे. मला असं वाटतं की आपण सर्वसामान्यांनीच आता एकमेकाचं पोलीस झालं पाहिजे आणि जे कोणी मास्क वापरत नाही त्यांना मास्क वापरायला सांगितले पाहिजे. आपण जोपर्यंत नागरिक म्हणून आपलं नागरिकाचं कर्तव्य करणार नाही तोपर्यंत जर संख्या वाढत गेली तर आपला नाईलाजाने लॉकडाऊन करावा लागेल. पण लॉकडाऊन हा त्याचा उपाय नाही. जर आपण मास्क घातला, अंतर ठेवला आणि जर आपले हात सॅनिटाईज केले तर हा आजार नक्की पसरणार नाही. आणि आजार पसरला नाही, आजार नाही पसरणं तुमच्या हातात आहे, मास्क घातल्यानंतर पसरणार नाही. जर आपण मास्क घातला आणि जसं आपण म्हणतो की माझे कुटुंब माझी जबाबदारी, त्याची आपण जबाबदारी घेतली, आज आपण बघतोय कुटुंबाच्या कुटुंब यांना आजार होताना दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की बाहेर जे जातात ते घरी गेल्यानंतर त्याची काळजी घेत नाहीत किंवा बाहेर काळजी घेत नाहीत. म्हणजे जर आपण काळजी घेतली आणि संख्या वाढली नाही तर लॉकडाऊनचा नक्कीच पर्याय आपला लॉकडाऊन गरजच पडणार नाही. सर, एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की राज्यामध्ये नवा स्ट्रेन आलेला नाही, मात्र परदेशामध्ये जे पाहतोय त्या स्ट्रेनची लक्षणं काय असतात साधारणपणे? हे बघा, कुठल्याही स्ट्रेनची वेगळी लक्षणं नसतात, फक्त त्याचा संसर्ग होण्याची जी ताकद आहे ती 70% जास्त आहे. पण तो 70% जास्त असलेला जो स्ट्रेन आहे तो भारतामध्ये आलेला नसल्यामुळे आपण लोकांच्या मनामध्ये उगाच भीतीसाठी त्यावर चर्चा करू नये असं मला वाटतं.